राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. अजित पवार शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर वातावरण चांगलंच तापलं. राष्ट्रवादी कुणाची हा सध्याच्या घडीचा मोठा प्रश्न सर्वांसमोर आहे. शरद पवारांनी मात्र अजित पवारांसह गेलेल्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंसह पक्षातील काही नियुक्त्या रद्द केल्या. अशा तिकडे अजितदादांच्या गटानेही जयंत पाटलांना हटवत सुनील तटकरेंच्या रूपानं नवे प्रदेशाध्यक्ष घोषित केलेत. शिवाय बाकीच्या काही नव्या नियुक्त्याही केल्यात. नव्या पक्ष कार्यालयाचं उद्घाटनही केलंय. शरद पवारच आमचे नेते आहेत असं अजित पवारांसह त्यांच्यासोबत असलेल्या नेत्यांनीही सांगितलंय. शरद पवार आमचे दैवत असल्याचं दादा गटाकडून सांगण्यात येत आहे. मात्र शरद पवारांनी आता एकदमच आक्रमक भूमिका घेतली. अगदी आपला फोटोसुद्धा वापरायचा नाही असा इशारा त्यांनी अजितदादा गटाला दिलाय. शरद पवारांनी काय म्हटलंय आपण बघूया. माझा फोटो माझ्या परवानगीनेच वापरावा. ज्यांनी माझ्या विचारांशी द्रोह केलाय, ज्यांच्याशी माझे वैचारिक मतभेद आहेत, जिवंतपणी माझा फोटो कुणी वापरावा हा माझा अधिकार आहे. त्यामुळं मी ज्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे, ज्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत, त्या पक्षानेच माझा फोटो वापरावा. अन्य कुणीही माझा फोटो वापरू नये असं पवारांनी म्हटलंय. शरद पवारांनी असा इशारा दिला असला तरी अजितदादांनी उद्घाटन केलेल्या नव्या कार्यालयात शरद पवारांचा भला मोठा फोटो पाहायला मिळतो. शिवाय दादागटाचा सोशल मीडिया असो किंवा कुठलेही बॅनर असो, त्यावर शरद पवारांचा फोटो पाहायला मिळतोच. आता पवार यावर काही कायदेशीर कारवाई करतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.